गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. गणपती गणेशोत्सवाला आता अवघ्या साधारणपणे 6 ते 7 दिवसांचा कालावधी बाकी आहे आणि अशा वेळेस बाजारामध्ये गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गणपतीमध्ये गणपतीला घालण्यासाठी चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झालेली आहे. मी आत्ता आहे वेर्लेकर सुवर्णकार यांच्या टेंभीनाका परिसरातील ठाणे वैभवच्या ऑफिसजवळील दुकानामध्ये आणि अतिशय प्रॉमिसिंग अशा प्रकारचा तरुण किरण वेर्लेकर हा या सगळ्या दुकानाचं मॅनेजमेंट बघत असतो. किरण, तुझ्याकडे गणेशोत्सव साजरा होतोय असं वाटतंय, कारण गणपती अतिशय खूप छान सजलाय तुझ्याकडचा, काय सांगशील? हो, आम्ही ह्या व्यवसायात 10 वर्षापासून आहोत आणि मागील 10 वर्षापासून आम्ही प्रत्येक गिराईकाला सॅटिस्फाईंग असे सिल्वर आणि गोल्ड ज्वेलरी देतो आणि प्रत्येक वर्षी गणपतीसाठी आमच्याकडे चांदीच्या दागिन्यांची मागणी खूप जास्त आहे आणि ती वाढतच जात आहे. ओके, माझ्यामध्ये तू व्यवसायाने शिक्षणाने तू इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनियर आहेस आणि मग ह्या सगळ्या व्यवसायामध्ये आला आणि हा व्यवसाय तू अंगीकारला. वडिलांच्या निधनानंतर किरण या व्यवसायामध्ये आला वडिलांची गादी चालवण्यासाठी आणि स्वतःच्या आधुनिक पद्धतीने लोकांना एक्झॅक्टली काय हवं आहे ह्या सगळ्यांचा विचार करत किरण हा सगळा व्यवसाय चालवतो आहे. किरण, गणपतीची मूर्ती तू अतिशय अप्रतिम सजवलेली आहे, एकापेक्षा एक सुंदर दागिने जे आपल्या घरातल्या गणपतीला असलेच पाहिजे अशा प्रकारचे दागिने इथे आहेत, काय सांगशील किरण ही मागणी कशा पद्धतीने वाढते आहे? मागणी अशा वाढते की आपण गणपतीसाठी जेव्हा फुलं किंवा हार वगैरे घेतो तर तेव्हा ते हार जास्त दिवस टिकत नाहीत, ते आपल्याला सतत बदलत राहावे लागतात. सो अशा वेळी आपण जेव्हा चांदीचे अलंकार आपण जेव्हा कंठी वगैरे घालतो सो इट्स लाईक वन टाइम होऊन जातं ते, त्यामुळे ते दिसायला पण सुंदर दिसतं आणि मूर्तीलाही खूप काही होत नाही त्याच्याने. कशा पद्धतीची डिमांड आहे याच्यामध्ये साधारणपणे? कुठला आर्थिक स्तर किंवा कुठले जास्त कस्टमर्स तुमच्याकडे असतात? माझ्याकडे सगळ्या टाईपचे कस्टमर येतात, ज्यांना ज्यांनी नवीन नवीन गणपती घेतला आहे त्यांच्यापासून आणि ज्यांच्या ज्यांनी भरपूर वर्ष झाले आहेत पण आपल्या गणपतीचे तसे वस्तू घेऊ शकले नाहीत तेही लोक आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे मागणी करत असतात की ह्या या गोष्टी आहेत का. हे सोनं आणि चांदी दोन्ही धातूंमध्ये उपलब्ध आहे? हो, आता सध्या आमच्याकडे चांदीचं आहे आणि सोन्यामध्ये आम्ही ऍज पर रिक्वायरमेंट त्यांच्या गरजेनुसार आम्ही बनवून देतो. क्या बात आहे. आता ही गणपतीची मूर्ती आपण बघू शकतो, अतिशय सुंदर अशा प्रकारचा मुकुट गणपतीला इथे घातलेला आहे, काय सांगशील या मुकुटाविषयी? हा मुकुट पूर्ण चांदीचा आहे, अंदाजे 45 ग्रामचा मुकुट आहे हा आणि ह्याला आम्ही गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे 24 कॅरेटचं, त्याला खडे पण चांगले आम्ही जे ज्वेलरीमध्ये यूज करतो ते लावलेले आहेत. त्याप्रमाणे ही कंठी आहे जी चांदीची आहे, सगळं काही आहे ती अतिशय बारकाईने काम करून घेतलेली वस्तू आहे, कारण की कुठलीही द्यायची वस्तू ही नेहमी चांगलीच असली पाहिजे हे वेर्लेकर सुवर्णकारचं एक मिशन आहे, त्यामुळे क्वालिटीसाठी आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि सर्व्हिस तर देतो. गणपती म्हटला की पहिल्यांदा आपल्याला जास्वंदीचं फुल आठवतं, गणपती म्हटलं की आपल्याला मोदक आठवतं, गणपती म्हटलं की आपल्याला उंदीर अर्थात मुशकराज आठवतात. या सगळ्यांची ना रेलचेल इथे ठीक आहे, आपण बघू शकतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे जास्वंदीचं फुल आहे जे गणपतीला निश्चितपणे खूप प्रिय असतं आणि आपण ज्यांच्या घरी जातो त्यांच्या घरी जाताना आपण कधीही खाली हात जात नसतो, तिथे आपण काही ना काही देत असतो, अर्पण करत असतो. अशा वेळेस सुद्धा एखाद्या गणेशोत्सवाला जाताना अर्पण करण्यासाठी कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर वस्तू आहेत. आपण बघू शकतो की किती किती गोड हा उंदीर असेल, हा कुठल्याही गणपतीला आवडेल अशा प्रकारचा उंदीर आहे, काय सांगशील? बरोबर, कसं बनवलं आहे हे? हा मुशक हा तर सर्वात प्रिय आहे गणपतीसाठी, हा मातीमध्ये आहे आणि ह्याचं प्लेटिंग आम्ही स्वतः गोल्ड प्लेटिंग केलेलं असतं, ह्याची कोटिंग ब्लॅक कोटिंग आम्ही ह्या वेगळा असा मुशक आम्ही घेतला आहे की जो अगोदर नव्हता, पूर्णतः गोल्ड प्लेटिंगचे असतात पण आम्ही यावेळी थोडस डिफरंट म्हणून आम्ही ह्याच्यावरती असं ब्लॅकिश फिनिश दिलेला आहे, म्हणजे थोडाफार तो अजून जवळ जावा ऍक्च्युअल उंदरा मुशकासाठी, त्याप्रमाणे आम्ही त्याचे प्रयत्न केलेले आहेत.
हे सगळं ना खूप वेगळं असतं, कारण जशी बाजारामध्ये ना सतत नवनवीन डिमांड येत असते, लोकांना काहीतरी नवीन हवं असतं, आणि वास्तविक किरणचं जे दुकान आहे ना हे खूप मोठं नाही आहे, पण किरणचं विजन जे आहे ना ते खूप मोठं आहे, आणि त्याच्यामुळेच आपण एवढं अप्रतिम अशा प्रकारची व्हरायटी आपण इथे बघू शकतो. किरण, कंठीबद्दल आपण बोललेलो आहे, गणपतीसाठी काही हे काय आहे, हे कानात घालायचं आहे, बेकरी टाप आपण घालू शकतो. जसं तुम्ही पाहाल इकडे छोटा आकाराच आम्ही घातलेला आहे, त्याप्रमाणे समजा गणपतीची मूर्ती समजा मोठी असेल तर ही आपण ह्या वस्तू टाईप आपण घालू शकतो. सुद्धा अजून आपला गणपती चांगला खुलतो आणि दिसायला तो सुंदर असतोच, पण दागिन्यान घातला तर अजून रूप निखरत. एक्झॅक्टली, ज्या पद्धतीने ही कानात घालायची, एक कानातलं किंवा बिग बाळी आपण म्हणू शकतो, त्याच पद्धतीने गणपतीला अतिशय खूप प्रिय असलेला मोदक, या मोदकांचा हार इथे आहेत. किती मोदक आहेत? 21 मोदक आहेत माझ्या मते. 21 मोदक आपण कुठल्या तरी गाण्यात सुद्धा ऐकलेलं आहे, 21 मोदकांचा एकच खास, त्या पद्धतीने 21 मोदकांचा एकच हार अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळं किरणनी केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त प्रसादाचं एक पान इथे छोट असं, तुम्ही ज्यावेळेस गणपतीला नैवेद्य दाखवता त्यावेळेस केळीचं हे पान तयार केलेलं आहे. हे कुठून रे तुम्हाला सुचतो त्या सगळ्या आयडिया? आता जसजसं आधुनिकतेकडे आपण जात आहे तसतसं आपण काही वेगळा विचार केला पाहिजे. या ऋतूने मी हे केळीचं पान बनवलेलं आहे जे आपण कधीही यूज करू शकतो, आणि नैवेद्य ठेवायला एक छोटे छोटे भाताचं छोटीशी वाटीने ठेवणं किंवा छोटे भात किंवा भाजी अशा ह्या पानावरती खूप सुंदर दिसतं. प्लस आमच्याकडे हे छोटं तांबे आणि वाटी आहे, त्यात आपण एक पाणी वगैरे ठेवून आपण म्हणतो ना की देवासाठी ठेवणं वगैरे, तर तेही करू शकतो. क्या बात आहे. आणि या व्यतिरिक्त देखील पूजेचं साहित्य देखील त्यांनी तयार केलेलं आहे. जास्वंदाच्या फुलांमध्ये सुद्धा खूप छान व्हरायटी आहे, याच्यामध्ये साईज छोटी आहे, मोठी साईज देखील आहे. या ठिकाणी विड्याचं पान आहे, हे काय आहे, हे पत्रे का? हे केवड्याचं फुल आहे. अच्छा, केवड्याचं पान आहे त्याला. आणि हे केवड्याचं आहे, हे अंदाजे तुम्हाला वजनावरती जातं, अंदाजे 200 ते 250 रुपयापासून सुरुवात. ओके, म्हणजे केवढाचं फुल केवढाचं गुंतवणूकीला विचारलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हेच नव्हे, असे असंख्य प्रकारचे दागिने या ठिकाणी किरणनी उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा प्रकारच्या खूप सुंदर समया आहेत, याच्यामध्ये मोठी साईज पण असेल तुमच्याकडे. राईट, हे कसं आहे की फक्त प्रत्येक माणसाला इच्छा असते, त्याच्याकडे गणपती ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस प्रत्येक जण आपल्या गणपतीसाठी, आपल्या गणरायासाठी, आपल्या देवासाठी काही ना काही करायचा प्रयत्न करत असतो, आणि हे प्रत्येकाच्या बजेटला सूट व्हावं या दृष्टिकोनातून ही सगळी व्हरायटी या ठिकाणी किरण वेर्लेकर यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. टेंभी नाक्यावर ठाणे वैभवचं ऑफिस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी किरण वेर्लेकरांचं हे दुकान आहे, वेर्लेकर सुवर्णकार म्हणून हे दुकान आहे. निश्चितपणे आपण सगळ्यांनी या दुकानाला भेट द्यायला पाहिजे. आणखी काय सांगशील? आता सध्या आमच्या ह्या स्पेशल गणपती उत्सवासाठी आम्ही प्रत्येक दागिन्यांच्या प्राईजवरती 20% डिस्काउंट आम्ही दिलेला आहे. ओके, म्हणजे त्यात तुमची सेव्हिंग पण होते आणि तुम्हाला पाहिजे दागिना तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता हल्ली कसं होतं की कुठल्याही गणपतीसाठी जाताना मोदक किंवा अशा गोष्टी घेऊन जातात, पण आता सगळेच हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे साधारण मोदकांची मागणी थोडी कमी झाली आहे, म्हणून आपण हातात घेऊन जाताना आपण ह्या चांदीच्या वस्तू जर घेऊन गेल्यात तर एक आठवण म्हणून मी प्रत्येक गणपतीला नक्कीच ते देणाऱ्यांचं नाव काढते. एक्झॅक्टली, माझ्या बहिणीने सुद्धा असा संकल्प केला होता की प्रत्येक वेळेस गणपतीला येताना ती एक चांदीचा मोदक घेऊन यायची, आणि असं करता करता साधारणपणे गेल्या 15-16 वर्षांमध्ये 16 ते 17 चांदीचे मोदक तिने दिलेले झालेले आहेत. म्हणजे अशाच प्रकारचे आपल्या आपण प्रत्येक जण या सगळ्या गोष्टी आपल्या घरी करत असतो, याला फक्त किरणनी थोडंसं त्याला खूप छान पॅकेजिंग केलेलं आहे. आणि अशा वेळेस एक मराठी उद्योजक आहे, मराठी सुवर्णकार आहे, आपण मदत करायला काय हरकत आहे. किरण, या सगळ्या तुझ्या प्रयत्नाबद्दल तुझं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. जाता जाता काय सांगशील? जाता तर एवढंच सांगेन की नक्की भेट द्या, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहून नक्कीच आनंद होईल, आणि तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तू नक्की तुम्हाला मिळतील. बाहेर कुठेही विरा, आपण नक्की इकडे शॉपिंगसाठी वेर्लेकर सुवर्णकारसाठी द्या. 20% डिस्काउंट त्यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, टेंभी नाक्यावरील ठाणे वैभवच्या ऑफिसच्या अगदी बरोबर खालती वेर्लेकर सुवर्णकरांचं हे दुकान आहे.
किरण वेर्लेकर तुमच्या स्वागतासाठी इथे सज्ज आहेत. गणेशाची एक मूर्ती आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे आणि हे सगळे दागिने आपल्या गणपतीची शोभा वाढवण्यासाठी सज्ज आहेत. किरण आमच्याशी बोललात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.